रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान बचाव व आरक्षण परिषद डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अमरावती जिल्हा आणि भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक भवन मोर्शी रोडवर अमरावती या ठिकाणी दुपारी 12 वाजता संविधान बचाव व आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली होती आणि त्याचं RPIला संपूर्ण भारतात पुनर्जीवित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर करीत आहेत. यावेळी या परिषदेला अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. त्यासोबतच माननीय अनिस खान, वरिष्ठ अल्पसंख्याक नेते दिल्ली, माननीय दिनेशजी हनुमंते प्रदेश अध्यक्ष आणि माननीय वैभव धपडगे प्रदेश सचिव, माननीय सिद्धार्थ गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष, अब्रार कशिफ हे सर्व मान्यवर उपस्थित होते. महानिव सेवनसाठी प्रतिनिधी योगेश बिसांद्रे वरुड. बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 ला दिल्ली या ठिकाणी त्यांच्या राहत्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक बोलावली आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या संपूर्ण देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना ठराव मंजूर करून बाबासाहेबांनी सांगितलं की आज आम्ही आमचा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करीत आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा 4 अत्याधुनिक EECP TS3 वसु मेडिटेक USFDA अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल 70% से 100% तक की ब्लॉकेज, हार्ट फेलियर और कमजोर हृदय का EECP TS3 मशीन्स द्वारा इलाज. डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव. एड्रेस त्रिमूर्ति नगर गजानन महाराज मंदिर के पीछे नागपुर. वेबसाइट www.eecpssh.com. कॉन्टैक्ट नंबर 7083493268 और 8390381479.